औरंगाबाद मध्ये सध्या तर लॉकडाऊन आता रद्द करण्यात आलाय, मात्र कोरोनाच्या मृत्यूने सध्या त्या ठिकाणी थैमान घातल्याचं पाहायला मिळतंय। मंगळवारी तब्बल 43 जणांनी जीव गमावलेला आहे, त्यामध्ये एक 29 दिवसांचं बाळ होतं तर एक 6 महिन्यांची चिमुकली कोरोनामुळे दगावली गेली आहे। आपण याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी विशाल करोळ यांच्याकडून। विशाल, औरंगाबाद मध्ये खरं तर एकीकडे कोरोनाचा मृत्यूने थैमान घातल्याचं पाहायला मिळतंय आणि लहान मुलं दगावल्याचं देखील चित्र आता सध्या पाहायला मिळतंय, काय सध्या तिथली परिस्थिती कोरोना संदर्भातली? मधुरा, अगदी खरं आहे, आतापर्यंत कोरोनामुळे प्रौढांचा मृत्यू होत होता असं आपण पाहिलं होतं, मात्र आता चिमुकल्यांचा सुद्धा कोरोनामुळे मृत्यू होत असल्याचं दिसतंय। औरंगाबादमध्ये काल जे काही 43 मृत्यू झाले त्यामध्ये एक 6 महिन्याच्या बाळाचा मृत्यू झालेला आहे तर एक 29 दिवसाच्या बाळाचा सुद्धा दुर्दैवाने मृत्यू झाले। हे दोन्ही मृत्यू अत्यंत शेवटच्या वेळी औरंगाबादच्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते। त्यांची प्रकृती पूर्णतः ढासळली होती, ग्रामीण भागातील ते होते आणि ज्यावेळेस त्यांना आलं त्यावेळेस त्यांची तब्येत सावरणं डॉक्टरांना शक्य झालं नाही आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झालाय। खरं तर डॉक्टरांनी नेहमीच सांगितलेलं आहे की कोरोनाचा त्रास कोणालाही होऊ शकतो, मात्र वेळीच त्याच्यावर लक्ष देण्याची गरज आहे। मात्र दुर्दैवानं या पालकांनी त्या मुलांकडे लक्ष दिलं नाही आणि त्यात त्यांचा मृत्यू झालाय। त्यामुळे आता मोठ्यांमुळे लहान मुलांनाही कोरोनाचा संसर्ग होतोय आणि लक्ष दिलं नाही तर त्यांचाही बळी जाऊ शकतोय, हे यामुळे पुढे आलंय। अगदी धन्यवाद विशाल या संपूर्ण माहितीबद्दल। तेव्हा कोरोनाचा धोका आता लहान मुलांमध्ये देखील वाढत चाललेला आहे, ज्येष्ठांप्रमाणेच तरुणांप्रमाणेच आता लहान मुलं देखील दगावत आहेत, त्यामुळे तुम्ही काळजी घ्या आणि औरंगाबादकरांनो तुम्ही जास्त काळजी घ्या। सध्या औरंगाबादमध्ये लॉकडाऊन जो होता तूर्तास रद्द करण्यात आलेला आहे, तरी देखील तुम्ही कोरोनाचे नियम पाळा हेच आम्ही वारंवार आमच्या माध्यमातून सांगण्याचं तुम्हाला आवाहन करतो। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत। 23 मार्चला त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली, त्यांना दक्षिण मुंबईतल्या एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले। आदित्य ठाकरे पाठोपाठ रश्मी ठाकरेंनाही कोरोनाची लागण झाली आहे। ठाण्यात कोरोना वाढत असताना पालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनाही कोरोनाची लागण झाली आहे। ठाण्यातल्याच एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जात आहेत, त्यांची तब्येत स्थिर असल्याचं सांगितलंय। काही दिवसांपूर्वी पालिका आयुक्तांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला होता। राज्यात काल दिवसभरात 27,918 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर दिवसभरामध्ये 139 मृत्यूंची नोंद झाली आहे। आठवडाभरानंतर रुग्णसंख्या 30,000 खाली आली आहे। मुंबईत 4,760, पुण्यात 3,287 रुग्णांची नोंद झाली आहे। छत्रपतींचा विचार म्हणजे